नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत सुरुवातीला एक नम्र विनंती आपण भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राइब करावं व्हिडिओ लाईक करावा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनाही पाठवावा त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठीही प्रयत्न करावा अनेक वेळा व्हिडिओ आपण पाहतो चॅनल सबस्क्राइब करायचे राहून जातं व्हिडिओ लाईक करायचं राहून जातो असं होऊ नये यासाठी एक नंबर विनंती या ठिकाणी प्रश्न पहिला पुढील उपप्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे ओके वार्षिक परीक्षेलासुद्धा वर्णाक्षर लिहायचं आहे वर्णाक्षराच्या समोर अंक असेल किंवा शब्द असेल तो लिहायचा नाही आता या ठिकाणी चार गुणांचा हे चार या ठिकाणी उपप्रश्न आहेत खालील निश्चयकाची एकाची किंमत कोणती आहे त्या ठिकाणी चार दोन आणि तीन सात किंवा चार तीन दोन सात या ठिकाणी याची किंमत काढण्याचं किंमत काढण्यासाठी चार आणि सातचा गुणाकार अगोदर करायचा त्या गुणाकारातून तीन गुणिले दोन हा गुणाकार वजा करायचा सात चोक अठ्ठावीस वजा तीन गुणिले सहा म्हणून सहा गेले बावीस उरले अचूक पर्याय ब वर्णाक्षर बावीस या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच आहेत आता वर्ग समीकरण कसं शोधायचं तीन आणि पाच मुळं असणारं तर आपल्याला माहिती आहे एक वजा तीन आणि एक वजा पाच बरोबर शून्य असेल तर एक वजा तीन पलीड जाऊन अधिक तीन वजा पाच पलीड जाऊन अधिक पाच होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी या दोघांचा गुणाकार एक वर्ग पहिल्या पदाचं वर्ग स्थिरपदांची बेरीज वजा तीन वजा पाच वजा आठ एक स आणि अधिक वजा वजा अधिक स्थिरपदांचा गुणाकार तीना तीनापाची पंधरा एक वर्ग वजा आठ एक अधिक पंधरा बरोबर शून्य अचूक पर्याय ब तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज किती आहे तीन सहा नऊ बारा पंधरा म्हणजे पहिल्या पाच संख्या सहा तीन नऊ नऊ अठरा आट्रा, अठरा बारा तीस आणि पंधरा पंचेचाळीस बेरीज आहे या ठिकाणी अचूक पर्याय अ खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही ब कारण संभाव्यता कधीही एकपेक्षा मोठी असू शकत नाही म्हणून ही संभाव्यता असू शकणार नाही त्यानंतर ब आहे चार उपप्रश्न आहेत पर्यायी त्याला दुसरा एक्स्ट्रा प्रश्न नसतो ज्यादा प्रश्न नसतो प्रश्न पहिला हा आठ गुणांचा या ठिकाणी एकही प्रश्न चुकता कामा नये आपणास पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी प्रश्न पहिल्यामध्ये एखादा प्रश्न चुकला उपप्रश्न चुकला तर गुण जाऊ शकतो ओके काळजी घ्यावी त्या ठिकाणी चार एक सात एक पाच वाय बरोबर एकोणीस साध एक काढण्यासाठी बरोबर एक असताना वायची किंमत किती एक्स बरोबर एक ठेवायचं आहे वायची किंमत काढण्यासाठी चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस चार एक्के चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस चार किंमत ठेवली एक एकशेची किंमत एक ठेवली चार गुणले एक चार एक्के चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस चार प्लेट गेल्यानंतर पाच वायबरोबर एकोणीस वजा चार होणार आहे म्हणून चिन्ह पाठिंबा करायचं ओके पाच वायबरोबर एकोणीसमधनं चार गेले पंधरा उरले वायबरोबर पाच गुणिले आहेत पलीकडे पंधराला भागले पाच त्रिक पंधरा वायची किंमत तीन येणार आहे तिसरा प्रश्न आहे वजा दहा वजा सहा वजा दोन दोन डॉट 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 या अंकगणिती शिडीतील सामान्य फरक काढा या ठिकाणी सामान्य फरक डी आपण अक्षर मानलेलं आहे दिलेला आहे कॉमन डिफरन्स सामान्य फरक तो कसा काढायचा पुढचं पद वजा पाठीमागचं वजा सहा वजा करायचं आहे पाठीमागचं पद त्यामुळं वजा सहा वजा कंसात वजा दहा वजा सहा वजा वजा अधिक दहा वजा सहा अधिक दहा चार डी बरोबर चार हा सामान्य फरक ओके दोन नाणी एकाच वेळी फेकले असता अवकाश दोन नाणी एकाच वेळी फेकले असता अवकाश मैरभ कंसात यस म्हण आपण एच एच दोन छापे एक छापा एक काटा एक काटा एक छापा दोन काटे ओके त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी दोन कृती पूर्ण करा एक एक वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सरणी पूर्ण करायची आहे या ठिकाणी वायची एक्सीची किंमत तीन घ्यायची आहे म्हणजे तीन अधिक वाय बरोबर तीन बरो वाय बरोबर तीन पल गेले तीन वजा तीन वाय बरोबर शून्य म्हणजे तर शून्य येणार ओके तीन शून्य पहिली रिकाम जगा शून्य आणि तीन शून्य आता व्हायची किंमत पाच घ्यायची आहे म्हणजे एक सहा ठेवायचा एक स अधिक पाच बरोबर तीन एक स बरोबर तीन अधिक पाच पलीट गेले वजा पाच वजा पाच अधिक तीन वजा दोन म्हणजे इथं वजा दोन ओके म्हणजे वजा दोन आणि पाच ઓકલ ઓકે નંબર ઓફ એ તીન એ તીન છેદ સહજ તીન એકે તીન દોન સહા એક છેદ દોન ઓકે त्यानंतर खालीलपैकी कोणतेही चार ओप्र प्रश्न सोडवा एक्स व वाय चले असणाऱ्या दोन चलातील एस समीकरणासाठी डी एक्सबरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट डी बरोबर सात तर एक्स आणि वायच्या किमती काढा एक्स कसा काढायचा डी एक्स भागिले डी ओके एक्सबरोबर डी एक्स एकोणपन्नास आहे डी सात आहे सात ती सात ती एकोणपन्नास बरोबर सात वाय बरोबर डी वाय भागिले डी डिवाय किती दिलेला आहे वजा त्रेसष्ट वजा त्रेसष्ट भागिले सात वायबरोबर सात नव्वे त्रेसष्ट आणि वजा चिन्ह ओके एक्सची किंमत सात आणि वायची किंमत वजा नऊ ओके पुढचा प्रश्न आहे एकतीस एकसाधिक सत्तावीस वाय बरोबर एकोणनव्वद आणि सत्तावीस एकसाधिक एकतीस वाय बरोबर पंच्याऐंशी त्रेक्धिक वाय आणि एक, एक सजा वायच्या किमती काढा या ठिकाणी एकतीस एक सहा अधिक सत्तावीस वाय म्हणजे तिर्क सवणं सारखे आहेत त्यांची एकदा बेरीज करायची ओके नऊ पाच चौदाला चार हाच्याला एक अठरा सोळाने एक सतरा एकशे चौऱ्याहत्तर इथं सात आणि एक आठ तीन दोन पाच अठ्ठावन्न वाय अधिक इथं अठ्ठावन्न एक स आणि प्रत्येक पदाला वायने भागून या ठिकाणी अठ्ठावन्न तिरक एकशे चौऱ्याहत्तर एक सहा अधिक तीन बरं एक एकशे अधिक वाय बरोबर तीन नंतर यांची वजाबाकी करू एक वजा वायची किंमत काढण्यासाठी यांची वजाबाकी करू पुन्हा मांडूया एकतीस एक एक सत्तावीस वाय बरोबर एकोणनव्वद आणि सत्तावीस एक्स अधिक एकतीस वाय बरोबर पंच्याऐंशी वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा बदललेलं चिन्ह विचारत घ्यायचं एकोणमधनं पंच्याऐंशी गेले उरले चार ओके सत्तावीसमधनं एकतीस गेले अधिक चार वाय आणि एकतीस एक्स वजा या ठिकाणी सत्तावीस एक्स सो सॉरी वजा एकतीसमधून अधिक सत्तावीस गेले वजा चार वाय आणि एकतीस अधिक आहे आणि अधिक सत वा सत्तावीस वजा आहे एकतीस म्हणून सत्तावीस गेले चार एक स म्हणजे अधिक चार एक वजा चार वाय बरोबर एकोणनव्वदची ना अधिक आहे एकोणनव्वद म्हणून पंच्याऐंशी गेले चार उरले त्यामुळे प्रत्येक पदाला चारनं भागून प्रत्येक पदाला चारनं बघून एक वाय बरोबर चार एके चार ओके एक वाय बरोबर एक आणि एक वाय बरोबर तीन ओके पुन्हा उत्तरं लिहिले आहेत एक सा अधिक वाय बरोबर तीन आणि एक सजा वाय बरोबर एक ओके पुढचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा या ठिकाणी वर्गपदाचा सळगुण दोन आहे आणि स्थिरपद तेरा आहे तेरा दोन्ही सव्वीस सव्वीसच्या अवयव सत्तावीस बेरीज आली पाहिजे म्हणजे सव्वीस एके सव्वीस गुन्हागार सव्वीस बेरीज सत्तावीस आली पाहिजे त्यामुळं दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वायबद्दल एकदा सव्वीस वाय आणि अधिक एक वाय अधिक तेरा बरोबर शून्य तीन पदात चार पद झाली पहिल्या दोघातून सामायिक दोन वाय निघतोय आतमध्ये इथला वाय आणि अधिक तेरा पुढं वाय अधिक तेरा हा कंस तोच असतो पाठीमागचा वाय इथला आहे आणि त्याचा सहगुणक मात्र अधिक एक बाहेर बरोबर शून्य दोन सामायिक कंस वाय अधिक तेरा आणि बाहेरच्या पदांचं दुसऱ्या कंसात दोन वाय अधिक एक इथला अधिक एक दोन वाय बरोबर बरोबर शून्य एकदा वाय अधिक तेरा बरोबर शून्य दाखवायचं वाय अधिक तेरा बरोबर शून्य वायबरोबर वजा तेरा म्हणजे याचा अर्थ या दोन कंसांचा गुणागार शून्य आहे एकदा हा शून्या बरोबर दाखवायचं वायची किंमत काढायची नंतर दोन वाय अधिक एक बरोबर शून्य दाखवायचं दोन वाय अधिक एक बरोबर शून्य दोन वाय बरोबर अधिक एक प्लेट गेले वजा एक वाय बरोबर वजा एक छे दोन या ठिकाणी वाय बरोबर वजा तेरा आणि वाय बरोबर वजा एक छे दोन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके मुळे आहेत समजलं ओके पुढला प्रश्न आहे सात तेरा एकोणीस आणि पंचवीस या अंकगणिती गणिती श्रीडीचे एकोणिसावे पद शोधा आता टी एन सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजाई गुणले डी हे सूत्र आहे ए या ठिकाणी पहिले पद आहे काय आहे सात यन एकोणीस आहे आणि डी तेरा वजा सात बरोबर चार ओके एकोणीसपदनं तेरा गेले सुस्वारी तेरामधून सात गेले सहा उरले एकोणीसमधनं तेरा गेले सहा उरले पंचवीसमधने एकोणीस गेले सहा म्हणजे सामान्य फरक डी बरोबर सहा आहे ए बरोबर सात आहे यन एकोणीस आहे एकोणीस वापत काढायचं आहे त्यामुळे ए सात अधिक काउसात एकोणीस यन आहे वजा एक गुणले डी सहा आहे ओके सात अधिक एकोणीसमधने गेला अठरा अठरा गुणले सहा सात अधिक अठरा संघ एकशे आठ एकशे आठ आणि सात एकशे पंधरा टी एकोणीस एकशे पंधरा आलेला आहे ओके यांची किंमत एकोणीस आहे बीच किंमत सहा आहे ए पहिलेपद सात आहे एकोणीसमधने गेल्या अठरा त्यानंतर सहा गुणायचं आहे अठरा संघ एकशे आठ अधिक सात एकशे पंधरा एकोणीसाव्हेपद एकशे पंधरा पुढचा प्रश्न या ठिकाणी रीतीने पाचवा रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्याच्या कॅट म्हणून एक पत्ता काढला तर काढलेला पत्ता एका एक महिन्याची संभाव्य घटनेची संभाव्यता काढा या ठिकाणी प्रश्न दुसरा आपण अ सोडवला तीन असतात या ठिकाणी त्यापैकी दोन सोडवायचे असतात प्रत्येकी उपप्रश्नाला दोन गुन्हे आहेत एकूण चार आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये चार रिकाम्या चौकटी आहेत ब त्यातलं आहे प्रत्येकी दोन गुणांचा आहे एकूण सोडवाचे चार बे आठ पाच असतात ओके चला योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर बावन्न नमुना अवकाशित घटकांची संख्या नंबर ऑफ एस बावन्न घटना ए काय आहे घटना ए आहे बावन्न पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर काढलेला पत्ता एका एक महिने या घटनेची संभाव्यता काढा घटना ए काढलेला पत्ता एक्का मेने मग या ठिकाणी एके किती असतात चार नंबर ऑफ ए बर, आस, चार त्यामुळे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए चार आहे पत्ते आहेत बावन्न एकोण के चार एके चार आणि तेराचो बावन्न म्हणजे पी आी ए बरोबर एक छेद तेरा ओके एक छेद तेरा चार न बावन्न भागलं नंबर ऑफ ए भागलं नंबर ऑफ ए सूत्रच आहे पी आी ए काढण्यासाठी ओके प्रश्न दोन आपण पूर्ण केलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्न आपण घेणार आहोत धन्यवाद